हाय फ्रेंड्स, आई एम विवी काटे। वेलकम टू माय चैनल डॉक्टर काटेज इंग्लिश लर्निंग प्लेटफॉर्म। सब्सक्राइब माय चैनल एंड शेयर दिस वीडियो टू ऑल फ्रेंड्स। टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यू पोयम वी शैल ओवरकम। यूनिट नंबर टू, पोयम नंबर वन, वी शैल ओवरकम। वी शैल ओवरकम म्हणजे मात करणे किंवा आपण मात करूया। इंट्रोडक्शन। वी शैल ओवरकम वॉज यूज्ड ॲज अ प्रोटेस्ट सॉन्ग इन द सिव्हिल राईट्स मुवमेंट इन द USA। वी शैल ओवरकम हे जे गीत आहे ते युनायटेड स्टेट अमेरिका म्हणजे अमेरिकेतील नागरिक हक्क हक्काची चळवळ जी आहे या चळवळीनं अन्यायाविरुद्ध हे गीत म्हटलेलं होतं। द सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी डिटर्मिनेशन टू फाईट अनजस्टिस अँड होप। धिस सॉन्ग हॅज मेनी व्हर्जन्स। द वेल नोन हिंदी इन्स्पायरेशनल सॉन्ग हम होंगे कामयाब वॉज बेस्ड ऑन वी शॅल ओव्हरकम। या ठिकाणी हे जे गाणं असं या ठिकाणी या गाण्यातून व्यक्त केलेलं आहे की करारी त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध लढणे, आशा त्याचबरोबर एकता हे या कवितेतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर ह्या गाण्याच्या अनेक आवृत्ती या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी प्रसिद्ध जे प्रेरणा देणारं हिंदी गाणं जे आहे हम होंगे कामयाब हे सुद्धा ह्याच्यावरतीच आधारित या ठिकाणी हे वी शैल ओवरकम हे गीत या ठिकाणी म्हटलेलं आहे। स्टुडंट फ्रेंड्स, पे अटेन्शन हियर। वी शैल ओवरकम, आम्ही मात करतो किंवा आपण मात करूया। वी शॅल ओव्हरकम समडे। ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शॅल ओव्हरकम समडे। या कवितेमध्ये या ठिकाणी कवीने अगदी मोटिवेट किंवा इन्स्पायरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मोटिवेट करण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये केलेला आहे। या कवितेत कवी सांगत आहेत की कितीही संकट आले तर आपण त्याच्यावरती मात केली पाहिजे। एक दिवस आपण जिंकणारच आहोत, आपल्याला विजय नक्कीच होणार आहे किंवा मिळणार आहे। खोलवर माझ्या हृदयातून मला म्हणजे ठाम आत्मविश्वास वाटतो आहे की आपण एक दिवस या ठिकाणी जिंकणारच आहोत। या कवितेमध्ये ह्युमन राईट्स इन USA प्रोटेस्टसाठी ही कविता वापरलेली आहे। म्हणजे आपल्या भारत देशात जसं स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्रेरणादायी गोष्टी किंवा प्रेरणादायी कविता, त्याचबरोबर राष्ट्रगीत जनगण मन असेल, वंदे मातरम असेल, हम होंगे कामयाब असं जे गीत म्हटलं जातं आणि त्यातून आपणाला एक प्रेरणा मिळते, देशाबद्दल अभिमान, देशाबद्दल प्रेम जागृत होतं, त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट अमेरिकामध्ये सुद्धा वी शॅल ओव्हरकम या गीताचा या कवी वापर केलेला आहे। जेणेकरून लोकांना किंवा त्या ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळो आणि येणाऱ्या संकटांना सामोरं जाता येईल या उद्देशानं ही कविता या ठिकाणी लिहिली गेलेली आहे। सेकंड स्टँडा, विल वॉक हँड इन हँड, विल वॉक हँड इन हँड, विल वॉक हँड इन हँड समडे। ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शॅल ओव्हरकम समडे। या कवितेमध्ये या ठिकाणी आपण हातात हात घालून चालूया, आपण एकतेने संगत सोबतीने चालूया, एकमेकांना चांगला मार्ग दाखवूया, आपण सदैव एकतेने वागूया असं खोल हृदयातून
ठाम आत्मविश्वास आहे, आपण एक दिवस जिंकणार आहोत, संकटावर मात करणार आहोत, एकमेकांना मदत करूया, सहाय्य करूया आणि आपण येणाऱ्या समस्यांना तोंड देऊया. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शॅल ओव्हरकम सम डे. थर्ड स्टांजामध्ये असं म्हटलेलं आहे की या कवितेतून कवी म्हणत आहेत की आम्ही घाबरणार नाही, आम्ही कुठल्याही समस्या असू द्यात किंवा येणारी संकटं असू द्यात, या संकटांना आम्ही घाबरणार नाही, आम्ही मुळीच घाबरणार नाही. आज आम्ही घाबरणारच नाही, या ठिकाणी खोल हृदयातून मला ठाम आत्मविश्वास आहे की येणाऱ्या संकटावरती आम्ही मात करू, आम्ही एक दिवस जिंकणारच आहोत, आमचा एक दिवस नक्कीच या ठिकाणी विजय होणारच आहे, असं या थर्ड स्टांजामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फोर्थ स्टांजा, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शॅल ओव्हरकम समडे. कवी म्हणतात की आपण प्रामाणिकपणे वागूया, एकमेकांना मदत करूया, म्हणजे सत्य आम्हाला मुक्त करणार आहे, सत्य आम्हाला मुक्त करणार आहे. या प्रामाणिकपणामुळे एक दिवस अन्यायाच्या झोकडातून आपण मुक्त होणार आहोत. खोल हृदयातून मला ठाम आत्मविश्वास आहे, येणाऱ्या संकटावर न घाबरता मात करूया. विजय नेहमीच सत्याचाच आहे आणि सत्य जेव्हा जगाला समजेल तेव्हाच किंवा कळेल तेव्हाच सर्व लोक आनंदाने जगतील, आनंदानं वावरतील, आनंदानं एकमेकाला मदत करतील. वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस सम डे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शॅल ओव्हरकम सम डे. आपण शांततेत राहू, आपण शांततेने जगू, शांतपणाने येणाऱ्या संकटांना तोंड देऊ आणि एक दिवस आपलाच विजय होणार आहे. माझे खोल हृदयातून मला ठाम आत्मविश्वास आहे, म्हणूनच आपण येणाऱ्या संकटावरती मात करूया आणि शांततेने आपलं उद्दिष्ट साध्य करूया, मग विजय आपलाच आहे, हे जग आपलेच आहे. अशा पद्धतीनं या कवितेतून प्रेरणा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्ती येत असते, यामध्ये महापूर आहे, चक्रीवादळ आहे, अशी अनेक संकटे येत असतात आणि या संकटांना आपण न घाबरता सामोरे जात असतो. एकतेने एकमेकांना सहकार्य करूया, मदत करत राहूया. त्याचबरोबर सध्या सर्व जगावर COVID-19 या 7 आजाराचे महाभयंकर संकट आलेले आहे. आपण सुद्धा या संकटाला सामोरे जात आहोत, या संकटावरती मात करत आहोत, एकमेकांना सहकार्य करूया, मदत करूया, हीच प्रेरणा या कवितेतून घेऊया. आणि अशा पद्धतीने इन दिस वे आय एम स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.